सांगलीच्या कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. मासे मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दत्ता इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याच्या स्वप्नपूर्ती डिस्टलरी प्रकल्पानंतर आता थेट वसंतदादा साखर कारखान्यावरही कारवाई टाक करण्यात आली. साखर कारखाना बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जारी करण्यात आली असून ते कारखान्याचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याचे हे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. त्याचबरोबर सांगली महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्याबाबत कारवाई होईल अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दिले. 10 मार्च 2023 रोजी कृष्णा नदी पात्रात अंकली ब्रिज येथे अंकली पुलावरती अंकली पुलाच्या खाली नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत्यू झाल्याबाबतच्या बातम्या नागरिकांच्या तक्रारी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधून वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्या वृत्ताची त्वरित दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मी स्वतः त्या ठिकाणची पाहणी त्याचबरोबर नदी परिसराची हरिपूर सांगली त्यानंतर दानोळी इत्यादी ठिकाणची पूर्ण समडोळी इत्यादी ठिकाणची पूर्ण पाहणी केली. पाहणीमध्ये सांगली महानगरपालिकेच्या शेरी नाल्याचं जे पाणी आहे ते कुठलीही प्रक्रिया न करता सदरचं पाणी हे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर शेरी नाल्याच्या वरील भागाची पाहणी केली असता वसंतदादा सहकारी साखर कारखाना की जो मेसर्स दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत चालवला जातो त्या साखर कारखान्याचं प्रक्रिया न केलेलं पाणी हे माधवनगर येथील नाल्यामधून ते पुढे कृष्णा नदीच्या पात्रामध्ये येऊन मिसळत असल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे जे आसवणी विभाग आहे की जो तो सध्या स्वप्नपूर्ती शुगर लिमिटेड या नावानं आहे त्यांचंही स्पेंट वॉश त्याच्या साखर कारखान्याच्या सांडपाण्यामध्ये मिश्र होऊन सदरचं सांडपाणी हे माधवनगर येथील नाल्याद्वारे पुढं कृष्णा नदीत जाऊन मिसळल्याची बाब निदर्शनास आली. कृष्णा नदीतील मासे मृत्यू केला ह्या सांगली महानगरपालिका आणि हे दोन कारखाने हे जबाबदार धरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्वरित त्यांना प्रस्तावित आदेश जारी केले. प्रस्तावित आदेशाची गंभीर दखल घेऊन आणि त्यांच्या सध्याच्या गांभीर्य ओळखून दोन्ही कारखान्यांना उत्पादन कारखाना बंद करण्याचे आदेश काल दिनांक 12/3/2023 आणि 13/3/2023 रोजी जारी केलेले आहेत. सदरचे दोन्ही आदेश हे पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र विद्युत निर्मिती आणि पारेषण यांना पोच केलेले आहेत. आज किंवा उद्या त्यांचा पाणीपुरवठा आणि विद्युत पुरवठा खंडित होईल आणि कारखान्याला पुढील आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुढील आदेश येईपर्यंत कुठलेही उत्पादन सुरू करायचं नाही अशा त्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आज दलित महासंघाच्या वतीनं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाचीही दखल घेऊन आज त्यांना निवेदनाद्वारे लेखी आश्वासन दिलेलं आहे की जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचा पुढील जो त्याचा अंमलबजावणी आहे आणि अंमलबजावणीनंतर त्याची पूर्तता कशी आहे याबाबतचं सर्व निवेदन त्यांना सादर केलं जाईल. माझं पूर्ण कारखान्यांना आणि याद्वारे एक आवाहन आहे की आपल्या कारखान्यातून साखर कारखाना असो डिस्टिलरी विभाग असो किंवा इतर कुठलेही कारखाने असोत त्यामधून निर्माण होणारं सांडपाणी हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही मार्गातून नदीपात्रात येणार नाही की जेणेकरून त्या नदीपात्रातील जलचर आणि इतर मासे हे मृत्यूकीस कारणीभूत ठरतील. आपल्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी त्याचा प्रवाह विचारात घेऊन आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस यामुळं नदीचं पाणी हे कुठल्याही कारखान्यानं प्रदूषित करू नये अशी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सक्त सूचना जारी करण्यात येत आहे. कुठलाही कारखाना यामध्ये दोषी आढळला तर त्या कारखान्यावर पुढील कारवाई करण्यात येईल कारण कृष्णा नदीतील पाण्याबाबत सध्या माननीय राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे केसेस दाखल आहेत आणि त्याची सुनावणी सध्या सुरू आहे.